उत्तर भारतीय राजसंगीतातली मोकळी त्याच्यामध्ये ऐन वेळेला स्वतःची कामगत करण्याची संधी आणि त्यामुळे प्रत्येक मैफल वेगळी होणं आणि त्यामुळे ती नव्याने ऐक करणं हे आपण पहिल्या भागात पाहिलं. त्याच्यानंतर उत्तर भारतीय राजसंगीताचं टेक्स्चर काय आहे, म्हणजे एका सरावरून दुसऱ्या सराव जाण्याची पद्धत काय आहे हे पाहिलं. त्याच्यानंतर स्ट्रक्चर म्हणजे राग आणि कोणत्या स्वरावरून कोणत्या सरावर जाणं व्हॅलिड आहे आणि कोणत्या स्वरावरून कोणत्या सरावर जाणं इनव्हॅलिड आहे, यांनी जे म्हणतं ते स्ट्रक्चर. आणि त्याचबरोबर कोणता लांबवायचा, कोणता आकृत ठेवायचा, कशाने संपवायचं, कशाने उचलायचं, हे ह्याच्यातनं राग ह्या नियमांमधनं राग बनलेले आहे. त्याचबरोबर आपण रागांमधला परस्पर संबंध म्हणजे एकाच थाटात येणारे राग किंवा एकाच गटात येणारे राग म्हणजे गमपधनी गपधनी रेमपध असे जे चार स्वरांचे गट होतात त्या गटात आणि थाटात असे रागांचं एक वर्गीकरण कसं होतं ते पाहिजे. याचा सुरुवातीपासून एक प्रश्न आपण बघतोच आहे की प्रत्ययाच्या पातळीवर येणारा अनुभव आणि त्या अनुभवाची एक परंपरा पडलेली असल्यामुळे एखादा राग सुरू झाला तो ख्याल असेल किंवा कुठल्या गाण्यात असेल, एखादा राग सुरू झाला की त्याचा मूळ हा आपल्याला त्या रागाचा म्हणून एक मूळ असतो, त्या रागाचा मूळ आपल्या इंड्यूस होतो आणि हे आपलं त्याचा त्या रागाशी जो आधीचा अनुभव असतो त्या अनुभवावर आधारित आहे. ही प्रत्ययाची जी बाजू आहे ती प्रत्ययाची बाजू प्रत्येकालाच असते. त्याच्यामागे जी व्याकरणाची बाजू आहे सिंटॅक्स ज्याला म्हणतो, तर ते समजून घेतल्याने काय प्रकारचे प्रयोग केल्याने आपल्याला काय प्रकारचे भाव मिळतात किंवा काय प्रकारचे सांगीतिक अनुभव येतात ह्याचं एक समज येते आणि त्यामुळे आपण आता हा काय करणार आहे बुवा या उत्सुकतेने ते ऐकू शकतो. असं विचारता येईल की याची जरूर आहे का, त्यानं पहिल्याच वेळेस सांगितलं होतं की बुद्धिबळाची मॅच फक्त दृश्य पाहता येते, तिचं नियम माहिती असले तरच ती मॅच काय चालली आहे ते कळू शकतं, ते सिच्युएशन कळू शकतं. पण एकूणच माणसाचं नुसता अनुभव घेणं हे आपण शब्द जरी वापरला नुसता अनुभव घेणं तरी आपल्यासमोर असलेल्या वस्तूला आपण नाव देतो, त्याचं नाव ओळखतो, संबंध काय असं सगळं म्हणजे आपल्या मनातल्या अमूर्त संकल्पनांचं सगळं जाळं जागृत होतं आणि त्यामुळे ते परसेप्शन नियंत्रित होत असतं. त्यामुळे असं कधीच नसतं की आपल्याला नुसत्या संवेदनांचा पुरवठा चालू आहे आणि बस दॅट्स ऑल, असं कधीच नसतं. सतत इंटरप्रिटेशन, नेमिंग, क्लासिफाईंग, रिलेटिंग ह्या प्रकारची एक वैचारिक प्रक्रिया ही बरोबर चालू असते. आता रागांना भाव असतो का कुठे, रागांना रागांमधनं भाव व्यक्त होतात का आणि मानवी भावना भावभावना ज्या आहेत त्या आणि त्यांच्याशी संबंधित रस मानलेले आहेत. आता ते रस फारच नऊ म्हणजे फारच कमी मानलेले आहेत, त्याच्यामुळे आपण ते नऊच असतात हे मला अजिबातच पटत नाही, त्याहून ते खूप कॉम्प्लेक्स आहे. परंतु आपल्या दृष्टीने करून आता मी करून हा एक शब्द घेतला तरी त्याच्यात अर्थ हे वेगळं, वैराण वाटणं हे वेगळं, विमनस्क हे वेगळं, असं म्हणजे करून मध्येही बरेच भावनांचे प्रकार आहे आणि त्याच्यामुळे असं सुटसुटीत करून असं करता येत नाही, पण तरी मानवी भावनांचा संबंध येतो. आता आपल्यापुढे प्रश्न असा आहे की
राग आणि मानवी भावना यांच्यामध्ये काही एकच एक संबंध असतो का? आणि असला तर तो रागाच्या कोणत्या वैशिष्ट्यांमुळे असतो? हा एक प्रश्न आहे. हे जर तपासायचं असेल तर वाद्यसंगीत हा त्याच्यावरती जास्त चांगला उपाय अशासाठी आहे की वाद्यसंगीतावर चाललेल्या रागामधनं जो भाव येतो त्याच्याबरोबर पद्याची जोड नसल्यामुळे त्यातनं क्ल्यू मिळत नाही काही की हे ऐकायचं आहे ते काय भावनेने ऐकायचं आहे याचा क्ल्यू जो पद्यातनं मिळत असतो. अर्थात रागदारी मैफिलीची रागदारी गाण्यामध्ये पद्य बऱ्याचदा ऐकूच येत नाही किंवा कळत नाही त्याच्यामुळे त्यातनं फारसा क्ल्यूही मिळत नाही. त्यामुळे तराणा असल्यासारखंच असतं. त्यामुळे गायकी अंगाला सुद्धा आपल्याला पद्य बऱ्यापैकी कळत नसल्यामुळे तरी तो अनुभव येतो. आता एक निश्चित आहे, आता हे आता मी माझी मतं सांगतो, आत्तापर्यंत सांगितलं ते जनरल आहे, आता मी माझी मतं सांगतो की प्रत्येक रागाला त्याचा एक भाव आहे. म्हणजे ललतपणा, तोडीपणा, मल्हारपणा हा आहे. आणि तो कसा आहे तर तो जो संबंध म्हणून त्याचा जो फील आहे त्याचं जर त्याला काय म्हणतात ॲनॉलॉजी द्यायची झाली तर ती गंधांशी देते, सुगंधांशी देते. कारण असं आहे की बऱ्याच गोष्टी म्हणजे काय तपमान असेल, फ्रिक्वेन्सी असेल, इव्हन रंग हे प्लॉट करता येतात. म्हणजे लाल नंतर केशरी नंतर पिवळा नंतर हिरवा आणि नंतर निळा ह्याच्यात एक क्रम आहे आणि हा क्रम असा लावता येतो. त्याच्यामुळे अमुक एक गोष्ट तमुक एका गोष्टीपासून कुठे आहे, कुठल्या बाजूला झुकलेली आहे हे इतर अनेक अनुभवांच्या बाबतीमध्ये चांगल्या तऱ्हेने करता येतं. परंतु गंध ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये असं प्लॉट करणं फार अवघड आहे. त्याच्यामध्ये उग्र आणि मंद एवढे दोन शब्द त्यातल्या त्यात वापरता येतात. हा, परंतु उग्र आणि मंद एवढ्या दोन शब्दांनी गंधांचं क्लासिफिकेशन करता येत नाही. आणि आपल्याला गंधांच्याही बाबतीत असं म्हणता येईल की केवडा आणि रातराणी यात फरक आहे. आता केवड्यापेक्षा रातराणी हे जास्त सुदिंग आहे पण हुरहुरोजेनिक पण आहे, हुरहुर लावणार पण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक आकर्षकता आहे पण हुरहुर लावणार आहे. आता हे कदाचित माझं म्हणणं चुकीचं असू शकेल, चुकीचं म्हणण्यापेक्षा व्यक्तिगत असू शकेल, चुकीचं असं नाही, हे माझं म्हणणं व्यक्तिगत असू शकेल. हा, तर या जसं आपल्याला बकुळ ही रात्राणी आणि केवडा हे जर प्लॉट केले तर त्यापासून बकुळ कुठे आहे हा असं प्लॉटच करता येत नाही. म्हणजे तो एक युनिक एक्सपिरियन्स म्हणून घ्यावा लागतो. तर अशा अर्थाने रागाचा भाव म्हणजे त्याचा तोडीपणा, त्याचा मालकंसपणा, त्याचा मल्हारपणा, हा रागाचा भाव सुद्धा आपल्या मनामध्ये एक रिस्पॉन्स निर्माण करत असतो आणि हा रिस्पॉन्स निर्माण होतोच त्या रागामुळे. परंतु मानवी भावभावना ज्या आहेत त्याच्यातलं कारुण्य, त्याच्यातली वीरश्री, त्याच्यातली उदात्तता, त्याच्यात आनंद, मिलन, विरह, हे जे काय ह्या ज्या काय भावना आहेत या सगळ्यांना अमुकच रागामध्ये किंवा अमुकच प्रकारच्या रागांमध्ये अमुकच प्रकारच्या भावना येतात का असं जर आपण पाहायला गेलो तर असं आढळून येतं की तसा संबंध लावणं फार कठीण आहे. आणि ते कसं ते मी पहिल्यांदा डेमॉन्स्ट्रेट करणार आहे. Thank you.
आता ती रचना त्या रचनेची जी स्वर रचना आहे ती नोटेशन मध्ये म्हणली तर ती कशा अंगाने घ्यायची हे आपल्याला तितकं कळणार नाही. म्हणून मी मुद्दाम त्याच्यात पद्य प्रॉमिनेंट आहे अशाच रचना आज घेतोय. आणि मग त्या मैफिलीतल्याच असतील असं नाही, त्या सिनेसंगीतातल्या पण असतील किंवा नाट्यसंगीत कुठल्या कुठल्याही असतील, परंतु जिथे पद्य प्रॉमिनंट आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या पद्याला कोणती भावना जागवायची आहे याचा क्ल्यू स्पष्टपणे मिळतोय. आणि मग त्याच्याशी तो राग कितपत जुळतो याचा आपल्याला काहीतरी विचार करता येईल एका बाजूने. आणि दुसऱ्या बाजूने आपण असंही बघणार आहोत की एकच राग घेऊन त्या रागामध्ये अगदी भिन्न प्रकारच्या भावना रस भिन्न प्रकारचे रस असणारी पद्य जर जोडली तर तो राग त्या पद्याच्या प्रमाणे जायला लागतो. म्हणजे त्या रागाचा मूळ राहतो, त्या रागाचा तो रागपणा जात नाही, तो तसाच राहतो, परंतु त्याच्यातनं व्यक्त होणारी भावना ही पद्य सरळ ओढून नेतं त्याला त्या बाजूने. आणि ते फक्त पद्य ओढून नेत नाही तर त्याच्यामध्ये आघात कसे आहेत, आवाजाचा लगाव कसा आहे, लय काय आहे, अशा अनेक इतर घटकांचाही संबंध असतो. मी पहिल्याच दिवशी असं म्हणालो होतो की एखादं ये दोस्ती हम नहीं तोडेंगे सारखं शोलेतलं गाणं हे अमिताभ मेल्यानंतर तेच स्लो वाजवलं जातं, म्हणजे असा नुसत्या लयनी फरक पडतो. तर हे फॅक्टर्स पण त्याच्यामध्ये कामी येत असतात आणि त्यामुळे अशी जी निरीक्षणं मिळतात की राग तोच असला तरी अगदी वेगळ्या प्रकारच्या भावना तो कॅरी करू शकतो. तर हे कसं कसं आहे याची मी काही उदाहरणं देतो. याची लय आणि बैठी हो अकेली
या शब्दामुळे आपल्याला तो मेसेजही पोचतो आणि त्याच्यामुळे तो केदार असाही जातो या आणि तो संबंध कसा नेलेला आहे. मी बैठी हो अकेली हे मी फक्त मुखडा दाखवला, परंतु त्याच्यातले पुढचे शब्द आणि तो सगळं कसा नेलेला आहे त्याच्यामुळे बैठी हो अकेली असाही केदार जाऊ शकतो. आणि आप यूं ही अगर हमसे मिलते रहे देखिए न दिन प्यार हो जाएगा. ओपी मयूरांच्या हातात गेला की तो केदार पूर्ण केदारचे सगळे नियम पाळून तो अशा अर्थाचा होतो. लेकिन ऐसी बातें न कर ए हसी जादूगर मेरा दिल तेरी आंखों में खो जाएगा. हे आहे की अगदी ट्रेन सिनेमामधलं केदारमधलंच एक आहे पलदो पलका. हा पलदो पलका साध हमारा पलदो पलके याराने. आता हे कव्वालीचा जो काय हे आहे, परत त्या सिनेमामध्ये सगळेजण मृत्यूच्या संकटात सापडणार असतात याची सूचना त्या गाण्यात आहे असं वगैरे हे जुळतं. परंतु पलदो पलका साधा हमारा हे धमाल म्हणून म्हणलेलं आहे, म्हणजे ते त्याच्यामध्ये संकटाची चाहूल त्या गाण्यात नाही. पण हे आता हा केदार असाही जाऊ शकतो. म्हणजे केदार हा दरवेळेला ज्ञान मंदिरा असंच गेला पाहिजे असं असं काही त्याची जरूर नाही. आपण मालकूनच घेऊया स्टँडर्ड मालकोसमध्ये काही चाली निजरा दृष्टी सारखी धरी अशा आहेत. तर काही आज मोरे घर आईला बलमा आज मोरे घर आईला बलमा आनंद मना आज आनंद मना चहुदिशी सब चमकत है रतिया खिल गयो बगिया आनंद मना हरि आनंद मना. आता इथे आज मोरे घर आईला आनंद मना याच्यामध्ये आनंद आहे. पगला गमले महाराज पुवरात याच्यामध्ये विजय राजाचं स्वागत आहे. ते पगला गमले महाराज पुवरा हे मूळचं पगला गमले इतकं विलंबित केलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यातला भाव हा मी त्या दिवशी सांगितलं होतो त्याप्रमाणे मोठ्या आवर्तनात सापडल्यामुळे तो जातो आणि त्याच्यामुळे पगला आणि गंदे असे कुठले शब्द वापरतात असंही विलंब त्याच्यावरती झालेलं आहे. परंतु शक्यतो आपण विलंबितांचा फार विचार करायला नको, कारण काहीच विलंबितांमध्ये भाव फार चांगले पकडलेले असतात, काही विलंबित ही त्यांच्या तब्येतीत चाललेली असतात. त्यामुळे आपण जास्त करून गाण्यांकडे लक्ष देऊ. कानडा राजा पंढरीचा वेदांना नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा या भक्ती आणि धन्य भक्ती नाम्याची खिल चाकतो चोखो बाजी गुरे राखतो पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा म्हणजे धन्य भक्ती.
भक्तीतही अर्धभक्ती असते, धन्य भक्ती पण असते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता हे त्याच्यामध्ये येतं. तर आपण अजमुळे यासारखे अशासारखे आपण खेळकर ही बघतो. पण आता हे बघा, हरिणीचे पाळस व्याघ्र धरी गेले, मजला मजला विजाहले, दैसे देवा नको देवराया, अंतरात्मा प्राणा सर्वथा जाऊ पाहे. मालकोस अर्थ म्हणजे आता इथे अर्थता सरळ आहे पद्यामुळे आहे, पण त्याचा लगा असं लागायचं. व्याघ्र मजला कैसे देव नको देव म्हणजे मालकंसपणा जात नाही, परंतु मानवी भावनांच्यासाठी तो पूर्ण वेगळा होऊन इथे मालकंस येतो. आपण मल्हार जरी घेतला असंही
वापरता येतो. हा मियाकीच नुसता मृदा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मियाकी असतो, नुसता सारंग म्हणतो तेव्हा वृंदावनी असतो, नुसता कल्याण म्हणतो तेव्हा यमन असतो. असे तेच त्या मल्हार मधला जो मुख्य मल्हार आहे तो मिया मल्हार. पण जे मल्हार साहेब इतर मेघ मल्हारच्या बाबतीमध्ये घोळ असा आहे की मेघ मल्हार आणि वृंदावनी सारंग ह्याच्यातला फरक हा फक्त चलनाचा आहे. घन घन माला नदी दाटल्या कोसळती धारा, संबंध वृंदावनी सारंग येतो. सगळं वृंदावनी सारंगाचं नोटेशन नी हा अख्ख जातो. कोसळती धारा कोसळती धारा घन घन माला नदी दाटल्या कोसळती धारा, एका नामिक सुगंध येतो ओल्या अंधारा ओल्या अंधारा. आता इथे वृंदावनी आणि वृंदावनी सारंग आणि मल्हार यांचं चांगलं नातं आहे. म्हणजे मल्हार चालू असताना काही त्यांना वृंदावनीच्या घुसडल्या तर कळणार सुद्धा नाही, त्याच्यामुळे ते म्हणजे उगाच हे होत नाही. परंतु आता ह्याला मेघमल्हार म्हणतात, परंतु मेघ म्हणून एक राग आहे तो मात्र मधमाश सारंगासारखा आहे असा आहे. आणि त्या मेघ मधमाशचा रंग आणि त्याच्यावरती या दोन्हींवरती आधारित इतकी भरपूर गाणी आहेत की म्हणजे त्याची कितीतरी उदाहरणं देता येतील. पण मेघमल्हार म्हणजे काय हे एक संगीत शास्त्रकारांना नीट उत्तर न देता आलेलं प्रकरण. त्याच्यामुळे मेघमल्हार म्हणजे वृंदावनी सारंग जर मल्हारसारखा म्हणला, वृंदावनी सारंग साध दे तिम शिखरे शुभ्र पर्वताती. आता असंही हा हा वृंदावनी सारंगच आहे. धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना, इथे मल्हारचं संचलन मुदित कुल देवता सर्व आराधन आधन्य हा वृंदावनी सारंग आहे. तर तो घन घन माला नदी दाटल्या कोसळती धारा. इथे तो धरे मरे धरे मरे धनी धरे मरे हा इथे तो त्याला मल्हारचा सावन हा सेम दिलेला. पण खरा मला सांगायचा मुद्दा होता तो जनपळ बरमण केला आहे. म्हणजे मल्हारचा हा मूळ हा आणि त्याच्यात सक्सेसफुल होतो तो, म्हणजे त्याच्यामध्ये असा उपयोगी केला. हे मल्हारचं जे होतं मी सो इथे आपल्याला दिसत की रागाला एकाच भावनेशी बांधता येत नाही आणि तो दुसऱ्या भावनेसाठी जर तसा बरोबर वळवला तर तो तसा वळू शकतो. सारा
प्रसन्न सकाळ अशी स्पष्ट आणि ते आपण एका गरीब मुलाला शिकवलं याची धन्यता वाटते अशी काही तुमची जाहिरात आहे असं मला आठवतं. तो दाढी करत असतो आणि इकडे शिकत असतो वगैरे असं ते आता इथे ते